जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्था व पीडी हिंदुजा हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे शुक्रवारी नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. आजच्या युगामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आरोग्यावर लक्ष देणे शक्य होत नाही अथवा आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांना वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही. अशा मध्ये त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी पीडी हिंदुजा हॉस्पिटल यांच्या माध्यमाने ज्येष्ठ नागरिकांचे चेकअप करण्यात येत आहे. यावेळी या शिबिराचे आयोजक माजी नगरसेवक प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर, महिला उपाध्यक्ष प्रीती जॉर्ज, अशोक शेळके, डीपी म्हात्रे, अतुल भोईर, संगम पवार, मयूर शेळके, जॉनी जॉर्ज, विजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते. मला वाटतं ब्लड चेकअप कॅम्प किंवा हेल्थ चेकअप कॅम्प नॉर्मल सगळीकडेच ठेवतात, पण आज तुम्ही ऐकलं पीडी हिंदुजा हॉस्पिटलचं नाव, हे किती मोठं नाव आहे. मला वाटतं भारतामध्ये नंबर म्हणजे सुरुवातीच्या 10 नंबरमध्ये त्या हॉस्पिटलचं नाव येत असेल. आणि खरोखर पीडी हिंदुजा हॉस्पिटल आणि माझी कंपनी जयम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नातं कुठेतरी आहे. आणि खरोखर ते बाबांना चांगले रिस्पेक्ट देतात आणि त्यांच्या मागणीनुसार, बाबांच्या मागणीनुसार म्हणजे जयम म्हात्रे साहेबांच्या मागणीनुसार आज त्यांनी लगेच तिसरा कॅम्प, सलग या 3 वर्षात मला तिसरा कॅम्प त्यांनी दिलेला आहे. आणि मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला, मी मागणी केली की ज्येष्ठ नागरिकांवर आम्हाला भर द्यायचा आहे. कारण मी जर टेस्ट तुम्हाला सांगितल्या तर जनरल फिजिकल एक्झामिनेशन त्याच्यात नेहमी सगळीकडेच होतो, देन हाईट, वेट, BMI आणि BP आणि फिजिकल चेकअपसुद्धा होतो, पण चेस्ट एक्सरे ज्यांना गरज आहे, कारण मला वाटतं याच्यात वयोवृद्ध माणसांना कफ वगैरे याचा जास्त त्रास असतो आणि त्यांना ECG आणि एक्सरे काढण्याची जास्त गरज असते, ती सुद्धा आम्ही याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि गरज भासल्यास, जर कोणाला जास्त आजार असल्यास, देव करो की असा आजार भासू दे, पण असल्यास आम्ही ती सुद्धा एक्सरेची कॉपी त्यांना देण्याची प्रोविजन इथे केलेली आहे. आणि जर मेडिसिनमध्ये त्यांचं कुठे बाबा 8-10 वर्षाच्या कोर्समध्ये जर होत असेल तर त्याचीसुद्धा प्रोविजन आम्ही केलेली आहे की त्यांना 10 दिवसाचे मेडिसिन आम्ही इथे फुल कोर्स त्यांना इथे आज देणार आहोत. आणि आमचा टार्गेट आहे की 1 दिवसामध्ये 400 पेशंट मिनिमम झाले पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही 2 मोबाईल व्हॅन त्यांच्या आणि खरोखर मी ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल त्यांच्या अध्यक्षांचे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला. कारण हे हॉल नसतं तर आम्हाला कुठेतरी मंडप आणि कुठेतरी पुन्हा कार्यक्रम करावं लागलं असतं. आणि खरोखर मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि ज्येष्ठांनी सुद्धा त्यांचा चांगला लाभ घेण्याची विनंती करतो. आणि शेतकरी कामगार पक्ष पनवेल या कमिटी वतीने मी पुन्हा त्यांचं हार्दिक स्वागत करतो. दरम्यान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थींनी देखील या उपक्रमाची प्रशंसा केली. तसं पाहिलं तर म्हात्रे चार्जवर्धन नेहमी त्यांचे काही ना काही प्रकल्प चालू असतात आणि त्यांनी यश कार्य तुम्हाला सांगितलं सिनियर सिटीजनमध्ये आम्हाला जागा हवी आहे तेव्हा त्यांना त्यांनी उपलब्ध करून दिली. अशा प्रकारचे ते जे काही आहे आमच्याकडे म्हणजे मेडिकलचे कॅम्प वगैरे घेतात आणि हा हिंदुजा समूह त्यांना कॅम्प घेतला. त्याच्यामुळे आम्हाला जे लांब जायला लागत होतं ते जायला लागणार नाही. आमचे खूपच इथे चांगले.